ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी सप्टेंबरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरलाय. विदर्भ मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्येच पावसाची एखादी सर येते. पावसाने जोर धरल्याने पुन्हा एकदा शेतीची कामे सुरू झाली. मात्र एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतात गेलेल्या बाप लेकाचा तडफडून मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पिंपळ कोठा येथील बालाजी मगरे व त्यांचा 15 वर्षीय मुलगा दत्ता मगरे सोमवारी संध्याकाळी दोघेही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेताच्या कडेला पिकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारीच्या कुंपणात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता याची दोघांनाही खबर नव्हती. दोघेही काम करत असताना दोघांना तारांचा स्पर्श झाला. तारांचा स्पर्श झाल्याने दोघांनाही विजेचा झटका लागला आणि ते तिथेच कोसळले. बापलेकाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा बाप लेकांनी निश्चित पडलेलं पाहून त्याने तातडीने त्यांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शेतात काम करत असताना बापलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.